7654321. You'll never have the sacred stone. तर मंडळी स्वागत आहे तुमचं सांगलीमध्ये, आपल्या सांगलीमध्ये. आणि हा आहे सांगलीचा फेमस आयर्विन पूल. इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे, इंग्रजांच्या काळात जास्त नाही. अरे वा, ढोल बिल ऐकायला मिळायला लागले. बापांचा मस्त पैकी आगमन झालं असेल सगळीकडं. सांगलीतला हा मेन एरिया आहे, गावभाग म्हणता, त्याला गावभाग पण म्हणतात. अरे बाबर, मला पोहोचायला एवढा वेळ वाटत नव्हता राव. पण ठीक आहे, म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे. थोडी सांगलीची वर्तळ बघायला मिळते यार, काय वाईट आहे. आपण काय जाणार आहे डावीकडं. हे आमचं मोस्ट फेमस भारती विद्यापीठ, इथं माझं ग्रॅज्युएशन झालंय. कॉलेज मेमरीज. तर हा आहे आमचा राजवाडा चौक. इथं कलेक्टर ऑफिस, कोर्ट वगैरे सगळं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आता होतं कारण सगळं ते विजयनगरला शिफ्ट झालंय. हे बघायला म्हणतात फ्लॅग. मी चालू मारत ऐकत एक पण रस्त्याच्या मधून. हे आहे सिटी पोस्ट. इथं पोस्ट मेन आहे, म्हणजे पोस्ट ऑफिस आहे. आणि इकडं आहे BSNL चं ऑफिस. खूप मोठं आहे राव. अरे बाप रे बाप, गचकी तर वांडत बसले. चला आता आलाय आपला फेमस मॉल, SFC मॉल. सांगलीतला ऐकूनता एक डी मार्ट सोडलं तर, पण डी मार्ट मॉल नाही आहे. डी मार्ट इसल इज अ ब्रँड. पण आता SFC म्हणजे लाईक, अरे बंद आहे चक्क. गणपती म्हणून बंद केलं वाटत. इकडे डावीकडे आता येईल तो प्रताप टॉकीज. आम्ही लहान असताना भरपूर मूवीज बघितल्यात, इव्हन कॉलेजमध्ये असताना पण. तुम्ही कोणी सांगली ते बघत असाल तर तुमची मेमरी जागे होतील परत जागे. हो, चांगले सिग्नल दुखा लागणार आहे. बसून बसून नवरत्न पंचरत्न हॉटेल. हॉटेल पण भरपूर फेमस आहे इकडे. हे असं हनुमान इकडे आलं का आता. चला मी ह्या रोडने जातो. ऍक्च्युली इकडे शॉर्टकट आहे पण म्हटलं सिटी मधनं जाऊ जरा, तुम्हाला दर्शन करू सिटीचं दर्शन. निलंकर मंगल कार्यालय. आणि हे आलं आपलं राम मंदिर चौक. तिथं रामाचं सुंदर असं मंदिर आहे, ते बघू शकता तुम्ही. खूप जुनं आहे ऍक्च्युली. आणि हा चौक आधी खूप हॅपनिंग होता, इथं बिग बाजार होता, पण नंतर ते गायब झालं.
आता आला आपला हा मेन रोड. हा ट्रेस आमचा एकदम मिरज मध्ये. आता कुठं वळायचं नाही, कुठं काय नाही. हा माझा मोस्ट फेवरेट 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 रोड आहे, म्हणून मी तुमच्याशी हा शेअर करतोय. त्या व्हिडिओमध्ये यासाठी काही घातला कारण तो व्हिडिओ खूप लांबा असता, म्हणला असा सेपरेट व्हिडिओ करू. मिरज 9 किलोमीटर. मिरजेत एकदा जायचा आहे राव, मिरजेत प्रॉपर एक ब्लॉक करणार आहे मी. त्यासाठी मला खरंच सांगू का टाईम भेटे ना. आणि ॲक्च्युली मिरज मला आधी स्वतःला व्यवस्थित एक्सप्लोअर करायचं आहे, जेवढं माहिती आहे तेवढंच सांगून उपयोग नाही. हा आला आपला कर्मवीर चौक. इथं सैनिक संकुल आहे, आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. ऍक्च्युली हे पण एक हॅपनिंग चौक आहे. सांगलीतलं तसं बघायला गेलं तर हॅपनिंग चौक म्हणजे विश्रामबाग, आणि पण गावभाग वगैरे आहेत, पण विश्रामबाग असं एक सेंटर पॉइंट ठरतं. हा रोड एकदम मोठा झाल्यापासून जरा काम सोयीस्कर झालं आहे. बाकी तर आता सगळे गणपतीचे स्टॉल लागलेत, असं तिकडं लागायला लागले, आधी ह्या रोडला लागत होते. असं झालं आपला आला मार्केट आहे चौक. हो 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 तिथं वसंतदादा मार्केट आहे. सांगलीचं सगळं मार्केट हे माल सगळं इकडं देतो. कसं आहे आमचं सांगली बघा, एकदम झाडं बिळं एक नंबर आहे, फुल हिरवंगार, आईस पाईस ऊट की पाईस. सॉरी हा थोडं रायमिंग घडलं, समजून घ्या. पण सांगलीत एक आहे राव, हेल्मेट कंपल्सरी नाही. आता ते चुकीचं आहे की बरोबर आहे देवाला माहीत. कंपल्सरी केलं तर लोक बोलतील की एवढं ट्रॅफिक नाही, आणि नाही कंपल्सरी केलं तर कुठं पडलं पिडलं कोण तर डोकं पडून घ्यायची काम आहे. आता त्याची त्याची मर्जी. मुंबईत कसं एवढा का मुंबईत कसं एवढी गर्दी आहे की घालायला लागते राव. सीझन 4 रिलायन्स पेट्रोल पंप, PNG-चं शोरूम. आपला मोस्ट फेवरेट असा विश्रामबाग चौक. माझं पूर्ण लहानपण गेलं विश्रामबाग चौकात, याचा अर्थ हा नाही. तर आमच्या डावीकडं आहे पोलीस मुख्यालय सांगली. तर हा नाना पाटील चौक आहे, पण याला विश्रामबाग चौक असं पण म्हणतात. मोस्ट हॅपनिंग प्लेस ऑफ सांगली. जगात सांगली आमची सांगली असं तिकडे लिहिलेलं, आणि मी मानतो पण ऑब्व्हियसली स्वतःच्या शहराचा अभिमान असलाच पाहिजे. बघते की नाही केवढा रॉड, बघते की नाही केवढा ब्रॉड रोड आहे. ब्रॉड थ्री वे लेन पाम बीच आठवतं का, पाम बीच नवी मुंबईचा. मला तो उडीच तोड आहे आमचा रोड. नाद नाही हो करायचा. अच्छा इथनं वालचंद कॉलेज येते, वालचंद कॉलेज पण भरपूर मोठा एरिया आहे. आणि आमच्या डावी साईडला आहे फिलिंगडन कॉलेज, जिथं माझी 11वी 12वी झाली. काय खास झाली नाही पण झाली. हा उजवीकडचा पूर्ण वालचंदचा एरिया, पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि लेफ्टकडे इथं येईल पर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, CIMDR. वालचंद कॉलेजचं अजून एक मेन गेट. आणि डावीकडे अजून एक कॉलेज आहे चिंतामणराव महाविद्यालय. चिंतामण कॉलेजचं ग्राउंड लई फेमस आहे बरं का, म्हणजे इथं आम्ही खेळायला पण यायचो लहान असताना. आता काय राहा काय तर काय उरलंच नाही. हो 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 रस्ता मोठा केला आहे मागच्या वेळेपेक्षा, पण असं काय राहा हे 3 पदर ते 2 पदर.
म्हणजे थोडं चुकलं तर मित्रांनो आता येणार आहे तो आमचं मोस्ट हॅपनिंग विजयनगर चौक. चला जिल्हा अधिकारी कार्यालय मी राजवाडा चौकात म्हणत होता ते आता इकडे सगळं शिफ्ट झालंय. इथं न्यायालय आहे, इकडं मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे, एक कलेक्टर ऑफिस वगैरे सगळं इकडं आलंय. आणि मेन म्हणजे ओरम सिनेमा धडाकेबाज सुरू झालंय. मी पण फर्स्ट टाइम बघतोय. येणार आहे आता भावा येणार आहे, एक तर बघणार स्त्री बघणार मी स्त्री. चला आपला चौक काय भन्नाट झालाय. कॅमेरा बिमेरा राजे यशवंतराव होळकर चौकचं नाव आहे, विजयनगरचं चौक पण म्हणतात. चला आपल्या गल्ली झाल्यावर किती बरं वाटतं राव. हा 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 आपली गल्ली आपला एरिया सगळं आपलं सगळी थकान निघून जाते बघा. आवाज आला असेल व्यवस्थित, नसेल आला तर लई बेकार पोकट होईल. चला घर आला आपलं घर. तर म्हणजे पोहोचलेलो आहे